नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनल आरके ऑनलाइन मध्ये। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर हा जो अपडेट आहे तो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। पीएम किसान योजनेमध्ये दोन मोठे बदल करण्यात आलेले आहे, तर नक्की कोणते बदल हे पीएम किसान योजनेमध्ये करण्यात आलेले आहे याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण अशीच महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी इथे घेऊन येत असतो। आता बघूया कोणते दोन बदल इथे करण्यात आलेले आहे। त्यामध्ये पहिला बदल असा की इथे पेमेंट सक्सेस च्या खाली तुम्हाला डॅशबोर्ड नावाचं बटन दिसत होतं, पण आता मात्र तुम्हाला इथे डॅशबोर्ड नावाचं बटन दिसणार नाही आहे। या डॅशबोर्ड मधून तुम्ही तुमच्या गावातील पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्यांची यादी इथे पाहू शकत होता, पण आता मात्र तुम्हाला इथे यादी पाहायला मिळणार नाही आहे। त्याचबरोबर तुम्हाला पीएम किसान योजनेची जी कोणती इन्स्टॉलमेंट किस्त मिळत असेल, म्हणजेच कोणता हप्ता आलाय हे तुम्हाला इथे दिसत होते, पण आता तुम्हाला इथे दिसणार नाही आहे, म्हणजेच तुमचे नाव तुम्हाला इथे आता पाहता येणार नाही आहे। त्यानंतर आता बघूया दुसरा बदल कोणता आहे। तर इथे तुम्ही बघू शकता बेनिफिशियरी स्टेटस यावर क्लिक करून आधी आपण लाभार्थ्यांची स्थिती तपासून पाहत होतो, आता इथे सुद्धा बदल केला गेला आहे। तर आता तुम्हाला इथे तुमचे स्टेटस पाहता येणार नाही आहे। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कमिंग सून असे दिसत आहे, म्हणजेच यामध्ये काहीतरी बदल होत आहे। तर हे बदल तुम्हाला इथे सांगितलेले आहे। पण जर तुम्हाला तुमची पीएम किसान योजनेची यादी किंवा तुमची स्थिती तपासायची असेल तर तुम्ही काय करणार, तर या प्रश्नाचे सोल्युशन सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर तुमची पीएम किसान योजनेची यादी किंवा तुमचे पीएम किसान योजनेचे स्टेटस, म्हणजे स्थिती ज्याला आपण म्हणतो, ते पाहण्याकरता तुम्हाला kisansuvidha.gov.in या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे। यासाठी तुम्हाला किसान सुविधा असे गुगल वरती सर्च करायचे आहे, त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट वर यायचे आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे इथे दिसणार आहे, यामध्ये भरपूर योजनांची नावे तुम्हाला इथे दिसतील। यामध्ये तुम्हाला पीएम किसान वरती क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे पेज ओपन होईल। तर तुम्ही इथे बघत आहात नो बेनिफिशियरी अँड पेमेंट स्टेटस असं ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम सिलेक्ट आयडी टाइप यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला यामधून आधार कार्ड किंवा अकाउंट नंबर हे सिलेक्ट करायचं आहे। तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करा, अकाउंट नंबर असेल तर पासबुक सिलेक्ट करा। त्यानंतर खाली एंटर व्हॅल्यू मध्ये तुम्हाला तुम्ही जे आयडी कार्ड सिलेक्ट केलं आहे त्याचा क्रमांक तुम्हाला इथे लिहायचा आहे। मी इथे आयडी मध्ये आधार कार्ड सिलेक्ट केलं, त्यामुळे मी माझा आधार क्रमांक इथे टाकणार आहे। जर तुम्ही आयडी मध्ये बँक पासबुक निवडली असेल तर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर इथे लिहायचा आहे। त्यानंतर तुम्हाला गेट ऍक्टिव्ह इन्स्टॉलमेंट या बटनावरती क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे कोणत्या इन्स्टॉलमेंटचे स्टेटस, म्हणजे स्थिती चेक करायची असेल ते इथे निवडायचे आहे। तुम्हाला तुमची दुसरी, तिसरी, पाचवी, सहावी अशा प्रकारे जी इन्स्टॉलमेंट चेक करायची असेल ते इथे निवडायचे आहे। तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, इथे फक्त 11वी इन्स्टॉलमेंट तुम्हाला दाखवणार नाही आहे, काही दिवसानंतर 11वी इन्स्टॉलमेंट तुम्हाला इथे दाखवणार आहे, सध्या ही किस्त तुम्हाला इथे दाखवणार नाही आहे। इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला गेट डिटेल हे बटन दिसेल, या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचे स्टेटस हे तुम्हाला अशा प्रकारे इथे दाखवणार आहे, तुमचे नाव, तुमची आयडी, किती तारखेला तुमची किस्त तुमच्या खात्यात जमा झाली आहे, हे सर्व माहिती तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली। तसेच पीएम किसान योजनेमध्ये आणखी काही बदल झाले तर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर सुद्धा करा। धन्यवाद।